तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादात जनावरांची चरबी वापरल्याचा आरोप होतोय. पण लाखो भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादामध्ये जनावरांची ही चरबी आलीच कशी असा सवाल प्रत्येकाला पडला आणि बालाजीच्या लाखो भाविकांना मोठा धक्का बसला. तर राजकारणी मंडळींनी एकमेकांवर आरोप करण्यास सुरुवात केली, पण ही बातमी देशभरात पसरल्यानंतर जनता विचारात पडली. हे प्रकरण नेमकं काय आहे ते बघूयात लोकशाही मराठीच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी फराह खान, तुम्ही पाहताय लोकशाही मराठी डिजिटल. मित्रांनो, आपल्यापैकी बरेचसे जण प्रसिद्ध बालाजी मंदिरात गेले असतील, तिथला प्रसाद मोठ्या श्रद्धेनं खाल्ला असेल, मित्र आणि नातेवाईकांसाठी सुद्धा तो प्रसाद तुम्ही घेऊन आला असाल. पण त्या प्रसादामध्ये जनावरांची चरबी आणि माशांचं तेल होतं असं कोणी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. तिरुपती स्थित श्री व्यंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसादम म्हणून वाटप केल्या जाणाऱ्या लाडूच्या नमुन्यामध्ये निम्न दर्जाचं तूप आणि प्राण्यांची चरबी आढळल्याचं तिरुमला तिरुपती देवस्थानमनं म्हणजेच TTDनं शुक्रवारी सांगितलंय. या रिपोर्टमुळे देशभरात गदारोळ झाला. ज्या राज्यामध्ये हे प्रसिद्ध देवस्थान आहे त्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी मागच्या सरकारवर गंभीर आरोप केले. गेल्या 5 वर्षात वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाचं पावित्र्य कलंकित केलं. त्यांनी अन्नदानम म्हणजेच मोफत जेवणाच्या गुणवत्तेशी तडजोड केली आणि आता तिरुमालाच्या पवित्र लाडूंमध्ये वापरण्यात येणाऱ्या तुपामध्ये प्राण्यांची चरबी वापरली असा आरोप नायडूंनी केला होता. मुख्यमंत्र्यांनीच हे आरोप केल्यानंतर लागलीच प्रसादामध्ये दिल्या जाणाऱ्या त्या लाडूंची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये लाडू तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपामध्ये जनावरांची चरबी आणि फिश ऑइल म्हणजेच माशांचं तेल असल्याचं लॅबमध्ये जी काही चाचणी झाली होती, टेस्ट झाली होती, त्यातून समोर आलंय. त्यामुळे सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपती बालाजीच्या लाखो भाविकांना मोठा धक्का बसला. आतापर्यंत कोणीही याची चाचणी का केली नाही असा सवाल विचारला जाऊ लागला. दुसरीकडे यावरून राजकारणही तापलं. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी देशभरातील मंदिरांशी संबंधित समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर सनातन धर्म संरक्षण मंडळ स्थापन करण्याची मागणी केली. या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांच्यावर आरोप झाले होते ते आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि YSRCP प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आणि लाडूंमधील जनावरांच्या चरबीची भेसळ ही July 2024 सालातली आहे आणि त्यावेळी तुम्हीच मुख्यमंत्री आहात असं म्हणत चंद्रबाबू नायडू यांच्यावर पलटवार केला. तिरुपती लाडू प्रसादम वादाबाबत चंद्रबाबू नायडू यांच्यावर कारवाई केली पाहिजे असंही जगनमोहन रेड्डी म्हणाले. या प्रकरणी YSRCP नेते सुब्बा रेड्डींनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. त्याच्यावर बुधवारी म्हणजेच 25 सप्टेंबरला सुनावणी घेण्याचं उच्च न्यायालयानं मान्य केलंय. या प्रकरणी सत्याचा तपास करावा अशी मागणी रेड्डींनी या याचिकेद्वारे केली आहे. तर मंदिरामध्ये तुपातील भेसळ ओळखण्यासाठी चाचणी सुविधा नाही आणि त्यासाठी बाहेरील सुविधेचा सुद्धा वापर केला जात नाही असं प्रशासनानं म्हटलंय. याचा मंदिराला तुपाचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारानं फायदा घेतला असा आरोप सुद्धा देवस्थानमनं केलाय. तिरुपती बालाजी मंदिरात प्रसादम म्हणून तयार केल्या जाणाऱ्या या लाडूची परंपरा 300 वर्षांपासूनची आहे. 1715 या वर्षापासून तिरुपती मंदिरामध्ये लाडूचा प्रसाद तयार केला जातो आणि हे लाडू बरेच दिवस खराब होत नाही ही त्याची खासियत आहे. तर या लाडूची किंमत 10 रुपयांपासून ते 50 रुपयांपर्यंत अशी मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यामुळे तिरुपती बालाजीच्या दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक लाडूचा प्रसाद घेऊन जातोच जातो. पण या लाडूमध्ये फिश ऑइल आणि जनावरांची चरबी निघाल्यानं देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानच्या प्रसादात भेसळ असू शकते, तर मग आपण खात असलेलं तूप किंवा इतर जे अन्न पदार्थ आहेत ते किती सुरक्षित आहेत याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला ते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि लोकशाही मराठीला फॉलो करायला सबस्क्राईब करायला विसरू नका.